नमस्कार मी सतीश आयरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुगल ड्राईव्ह संदर्भातली माहिती गुगल ड्राईव्ह हा देखील गुगलचा एक प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये आपण आपल्या फाईल्स आपले फोटोग्राफ्स आपले व्हिडिओ या व्यतिरिक्त इतर फाईल्स या सर्व स्टोअर करू शकतो गुगल ड्राईव्ह हा ऑनलाईन ड्राईव्ह आहे जेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स किंवा तुमच्या फाईल्स या गुगल ड्राईव्हवर स्टोअर करतात या फाईल्स तुम्हाला जगात कोणत्याही ठिकाणी कुठेही डाउनलोड करता येतात बघता येतात या व्यतिरिक्त ते इतरांबरोबर शेअर करता येतात यासाठी इंटरनेट असणं आवश्यक आहे याला क्लाउड स्टोरेज असं देखील म्हटलं जातं या ऑनलाईन स्टोरेजमध्ये ज्या काही फाईल्स असतात या फाईल्सवरती एका वेळेला अनेक व्यक्ती देखील काम करू शकतात येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये आपण ते देखील जाणून घेणार आहोत गुगल ड्राईव्ह ला एक फाईल स्टोरेज वेब ऍप्लिकेशन मानलं जातं चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी हा गुगल ड्राईव्ह गुगलने लॉन्च केलेला आहे या गुगल ड्राईव्ह मध्ये सर्व फाईल्स स्टोअर केल्या जातात आणि या स्टोअर केलेल्या फाईल्स या फाईल्स तुम्हाला वाटलं हव्या त्या ठिकाणी हव्या त्या डिव्हाइस वर सिंक्रोनाईज करता येतात सिंक्रोनाइज याचा अर्थ तुम्हाला तुमच्या प्रत्येक मध्ये या डाउनलोड करता येतात किंवा त्यांच्यावरती काम करता येतं याच व्यतिरिक्त या फाईल्स शेअर करू शकतात गुगल ड्राईव्ह मध्ये गुगल डॉक्स आहेत गुगल शीट्स आहेत आणि गुगल स्लाइड्स आहेत जे ऑफिस सूटचा पार्ट मानलं जातं आणि यामध्ये कोलॅबरेटिव्ह एडिटिंग देखील करता येते कोलॅबोरेटिव्ह एडिटिंग याचा अर्थ एका वेळेला अनेक व्यक्ती एका डॉक्युमेंटवर काम करू शकतात मी पुन्हा एकदा रिपीट करतोय कोलॅबरेटिव्ह एडिटिंग याचा अर्थ एका वेळेला अनेक व्यक्ती एका डॉक्युमेंटवर काम करू शकतात ज्यामध्ये गुगल डॉक्युमेंट्सला ही फॅसिलिटी अवेलेबल आहे मध्ये अवेलेबल आहे प्रेझेंटेशन्समध्ये अवेलेबल आहे ड्रॉबिंग फॉर्म्स आणि इतर काही मध्ये ही, ही सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे गुगल ड्राईव्ह हा पंधरा गिगा बाईटचा स्टोरेज आपल्याला फ्रीमध्ये देत असतो या व्यतिरिक्त तुम्हाला हा जर स्टोरेज इम्प्रूव्ह करायचा असेल किंवा वाढवायचा असेल तर तो वाढवण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट जो प्लॅन आहे आजच्या स्थितीतला तो आहे वन थर्टी रुपीज पर मंथचा प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला ही स्टोरेजची कपॅसिटी शंभर गिगा पर्यंत दिली जाते त्यानंतर जर तुम्हाला टू हंड्रेड गिगा पर्यंतची जर स्टोरेज कॅपॅसिटी हवी असेल तर तुम्हाला पे करावे लागतील टू हंड्रेड टेन रुपीज पर मंथ आणि याच व्यतिरिक्त दोन टी बी पर्यंत तुम्हाला जर स्टोरेज कपॅसिटी हवी असेल तर सहाशे पन्नास रुपये पर मंथ हे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील इयरमध्ये हे सर्व चार्जेस तुम्हाला इथे बघायला मिळतील माझा प्रत्येकाला सल्ला आहे की फिफ्टीन जी ही जी कपॅसिटी आहे ही कपॅसिटी आपल्याला सफिशियंट आहे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार जर तुमचा बिझनेस असेल तर त्यानुसार तुम्ही याची कॅपॅसिटी ही इन्क्रीज करू शकतात सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जर मानला जातो गुगल ड्राईव्हचा तर त्यामध्ये एवढ्या साऱ्या फॉरमॅट्स जे आहेत ज्यामध्ये नेटिव्ह फॉर्मॅटचे जे आहेत डॉक्स आहेत शीट्स आहेत स्लाइड्स फॉर्म्स आणि ड्रॉविंग्स या गुगल ड्राईव्ह मध्ये ओपन होत असतात इमेज फाइल्स मध्ये जेपीजी पीएनजी पी एन जी जी, जी आय एफ टीफ इमेज बीएमपी इमेज आणि वेब पी इमेज तर या सर्व इमेजेस देखील ओपन होत असतात याचबरोबर व्हिडिओ फाईलचे हे फॉर्मॅट्स अजून इथे दिलेले आहेत इतर सर्व फॉर्मॅट्स हे गुगल ड्राईव्ह मध्ये ओपन होत असतात यामध्ये मी प्रत्येकाला एक गोष्ट अजून सजेस्ट करेल एखादी फाईल जर तुमच्या कम्प्युटरमध्ये ओपन होत नसेल तर त्या फाईलला तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्ह ला अपलोड करून अपलोड केल्यानंतर ती तुम्ही बघू शकता यासाठी महत्वाची कंडिशन ही आहे की ती फाईल जी आहे ती फाईल या लिस्ट पैकी एक असली पाहिजे याचाच अर्थ हे जे फॉर्मॅट्स आहेत सपोर्टेड फॉर्मॅट्स गुगल ड्राईव्ह साठीचे तर या फॉर्मॅट्स पैकी ती फाईल असली पाहिजे ती फाईल तुम्ही गुगल ड्राईव्हवर ओपन करू शकतात माझ्या अनुभवानुसार मॅक्झिमम अशा फाईल आहेत की ज्या गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून ओपन होत असतात या व्यतिरिक्त काही गुगल ड्राईव्हचे जे फीचर्स आहेत आपण गुगल ड्राईव्ह या चॅप्टरमध्ये शिकणारच आहोत यानंतर अजून काही जे फॉर्मॅट्स आहेत या मध्ये ऑटोडेस्क ऑटो कॅटचे फॉर्मॅट आहेत जे आपल्यासाठी फारसे एवढे महत्वाचे नाही आहेत तर हे फॉरमॅट्स देखील या मदे हो गुगल ड्रायव्ह मध्ये ओपन होत असतात फाईल लिमिट्स जर बघितलं तर गुगल डॉक्युमेंटचं जे फाईल लिमिट आहे ते साधारणतः वन पॉईंट झिरो टू मिलियन कॅरेक्टर्स पर्यंत लिमिटेड आहे तर एवढे जे कॅरेक्टर्स आहेत हे कॅरेक्टर्स आपल्यासाठी सफिशियंट आहेत डॉक्सचं जे फॉर्मॅट आहे हे पन्नास मेगाबाईट पेक्षा जास्त नसावं या व्यतिरिक्त ज्या काही इमेजेस आपण डॉक्युमेंटमध्ये ऍड करणार त्या पन्नास मेगाबाईट पेक्षा जास्त साईजच्या नसाव्यात त्या ज्या फाईल्स असतील इमेज फाईल्स त्या जेपीजी पीएनजी पी एन जी या फॉर्मॅटमध्ये असाव्यात आणि नॉन अॅनिमेटेड जी आय एफ फॉर्मॅट्स असतील तरच त्या ओपन होतील अॅनिमेटेड जी आय एफ फॉर्मॅट्स या ठिकाणी ओपन होणार नाही आहेत गुगल स्प्रेडशीटमध्ये जर तुम्ही आलात तर गुगल स्प्रेडशीट हे टू मिलियन सेल्स पर्यंत तुम्हाला त्याचं लिमिटेशन आहे त्यानंतर गुगल मध्ये जर आला तर फाईलची साईज ही शंभर मेगाबाईट पेक्षा जास्त नसावी याच व्यतिरिक्त ज्या काही इमेजेस तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये वापरणार त्या इमेजेस पन्नास मेगाबाईट पेक्षा जास्त साईजच्या नसाव्यात या उलट त्यांचं जे फॉर्मॅट आहे ते जे पीएनजी पी आणि पी नॉन अॅनिमेटेड जीआयएफ फॉरमॅट फॉर्मॅट असावेत अनिमेटेड जीआयएफ आय फॉर्मॅट या ठिकाणी सपोर्ट करणार नाहीये ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे जेव्हा तुम्हाला गुगल ड्राईव्हवर जायचं असेल तर गुगल ड्राईव्हवर जाण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट टाईप करावी लागेल डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला अशा पद्धतीचे ऑप्शन्स मिळत असतील त्यातल्या नाईन डॉट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कोणतंही गुगलचं ऍप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं असेल तर त्यावेळेला हे नाईन डॉट्स लक्षात ठेवायचे आहेत प्रत्येक वेळेला या नाईन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हा आयकॉन इथे दिसणार आहे या आयकॉन वरती क्लिक करायचा आहे या आयकॉनला ड्राईव्ह असं म्हटलं गेलंय इथे आल्यानंतर साइन इन टू कंटिन्यू टू गुगल ड्राईव्ह अशा पद्धतीचा ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे ज्यामध्ये सुरुवातीला ईमेल तुम्हाला इथे ऍड करणं आवश्यक आहे ईमेल हा या ठिकाणी तुमचा जीमेलचा ऍड करायचा आहे हा ईमेल ऍड केल्यानंतर पासवर्ड ऍड करायचा आहे प्रत्येक गुगल मध्ये तुम्हाला तुमचा जीमेलचा अकाउंट या ठिकाणी यूज करायचा वेक आहे वेगवेगळ्या अकाउंटची तुम्हाला आवश्यकता नाहीये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे इथे या इंटरफेसवर आल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बॉक्स दिसते या सर्च बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या फाईलचं नाव टाईप करून तुम्ही सर्च करू शकतात सुरुवातीला इथे न्यू हे ऑप्शन आहे न्यू या ऑप्शनमध्ये तुम्ही फोल्डर तयार करू शकतात फाईल अपलोड करू शकतात किंवा फोल्डर तुम्हाला अपलोड करायचा असेल तर फोल्डर देखील अपलोड करू शकतात याच व्यतिरिक्त इतर जे अॅप्लिकेशन्स आहेत गुगलचे ज्यामध्ये गुगल, गुगल डॉक्स गुगल शीट्स गुगल स्लाइड्स गुगल फॉर्म्स या व्यतिरिक्त मोर मध्ये जर तुम्ही आलात तर गुगल ड्रॉइंग गुगल मॅप्स गुगल साइट्स गुगल स्क्रिप्ट आणि गुगल जॅमबोर्ड या व्यतिरिक्त इतर अनेक ऍप्लिकेशन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि माझा प्रत्येकाला सल्ला असेल की प्रत्येकाने जे काही ऍप्लिकेशन्स बघायचे असतील ते ते तर ते तुम्ही गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून बघावेत ह्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही हे बघू शकता ज्या काही तुम्ही फाईल्स स्टोर करतात त्या सर्व स्टोअर केलेल्या फाईल्स या ड्राईव्ह वरती इथे तयार होत असतात मी आधी सांगितल्याप्रमाणे पंधरा जी बीची कपॅसिटी स्टोरेजची तुम्हाला इथे शो होत असते किती यूज केली गेली आणि किती शिल्लक आहे हे डिटेल्स इथे उपलब्ध असतात त्यानंतर बाय स्टोरेज या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा स्टोरेजची कपॅसिटी जी आहे ती वाढवू शकतात या उलट इथे जर तुम्ही आलात तर सेटिंग्स मध्ये तुम्हाला ज्या काही सेटिंग्स करायच्या असतील गुगल ड्राईव्हच्या त्या सेटिंग्स तुम्ही इथून करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला इतर ऍप्सवर जायचं असेल गुगलच्या तर त्यावेळेला गुगल ऍप्स या ऑप्शन वरती जर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर हे सारे ॲप्लिकेशन्स गुगलचे इथे येत असतात याच्या माध्यमातून तुम्ही इतर वरती देखील नेव्हिगेट होऊ शकतात धन्यवाद